बीड बायपास रस्त्यावर एम आय डी सीची पाईपलाईन फुटल्याने सिडको एन वन मध्ये होणारा टँकरचा भरना हा बंद पडला आहे त्यामुळे दोन दिवसांपासून महानगरपालिकेचे टँकर पुन्हा सिडको एन फाईव्ह च्या जलकुंभावरून भरले जात असल्याचा प्रकार आता समोर आलाय उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे महानगरपालिकेने एम आय डी सी कडे त्यांच्या जलवाहिनीतून येणारे पाणी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती त्यानुसार एम आय डी महानगरपालिकेला सिडको एन एक येथील फिलिंग पॉइंट वरून टँकर भरण्याची परवानगी दिली तेव्हापासून आतापर्यंत महानगरपालिकेने गुंठेवारी भागाला पाणी पुरवठा करणारे टँकर सिडको एन वन च्या वळवले आहे मागील काही दिवसांपासून सिडको एन वन येथून एकोणतीस टँकर भरले जात आहेत तर सिडको एन सेव्हन येथील सोळा नक्षत्रवाडी येथून बारा टँकर सुरू आहेत मात्र दोन दिवसांपासून सिडको एन येथून टँकर जलवाहिनी फुटल्याने हे टँकर बंद झाले असून सध्या ते एकोणतीस टँकर सिडको एन फाईव्हच्या जलकुंभावरून भरले जात आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये पुन्हा सिडको एन वन च्या पॉईंट वर वळवले जातील असे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे दरम्यान एमआयडीसीच्या पाण्याला शहरातील नागरिकांनी पहिल्यापासूनच विरोध दर्शविला होता परंतु शहरातील पाणी टंचाई आणि इतर गोष्टी त्यांच्यासमोर मांडून हे पाणी वापरण्यासाठी त्यांचे मन वळवण्यात आले होते तेव्हा कुठे हे पाणी वापरण्यास नागरिकांनी सुरुवात केली होती तर सायंकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचं काम करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे